नमस्कार, तरुण भारत न्यूज मध्ये मी कल्याणी। छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रेरणेने कोल्हापुरात बाबूराव वेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली। 1 डिसेंबर 1918 स्थापन झालेल्या या कंपनीला सुमारे 104 वर्ष पूर्ण झाले आहेत। आपण आज याच कंपनीतील तयार झालेल्या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत, जो चित्रपट सेन्सॉरशिप मिळालेला पहिला भारतीय मुकपट ठरला होता। महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना झाल्यानंतर आपल्या कलानगरीत मुकपटांची निर्मिती का होऊ नये असं बाबूराव पेंटरांना वाटू लागलं, कारण त्या काळी नुकताच मुकपटांचा प्रारंभ झाला होता। म्हणूनच 1918 सीता स्वयंवर या पहिल्या मुकपटाच्या निर्मितीस सुरुवात झाली। मात्र निर्मितीपूर्वीच हा मुकपट बंद करावा लागला। यानंतर कीचक वध या नाटकावर आधारित पेंटरांनी 1920 सैरंद्री हा चित्रपट तयार केला। तोही स्वतः बनवलेल्या कॅमेराने चित्रित केला होता। दरम्यान दादासाहेब फाळकेंचा राजा हरिश्चंद्र या मुकपटात स्त्रियांच्या भूमिका पुरुषांनी केल्या पाहून पेंटर नाराज झाले। स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच करायला हव्या असं त्यांचं मत होतं। त्या काळी स्त्रिया चित्रपटात काम करण्यासाठी तयार होत नव्हत्या आणि ते सोपंही नव्हतं। पण पहिल्यांदाच सैरंद्री चित्रपटामुळे स्त्रिया पडद्यावर चमकल्या। पुण्याच्या आर्यन चित्रपटगृहात 7 फेब्रुवारी 1920 सैरंद्री हा चित्रपट प्रदर्शित झाला। या चित्रपटाला प्रेक्षकांचीही अभूतपूर्व पसंती मिळाली। लोकमान्य टिळकांनी तर हा चित्रपट पाहून बाबूराव पेंटर यांना घरी बोलावून चित्रपटाची प्रशंसा केली आणि पेंटर यांना सिनेमा केसरी ही पदवी दिली। इतकंच नाही तर टिळकांनी 10 फेब्रुवारीच्या केसरी अंकात चित्रपटावर अभिप्रायही छापला होता। पौराणिक वातावरण, सुंदर रचना आणि समकालीन राजकीय रूप अशी सैरंद्रीची वैशिष्ट्ये होती। या चित्रपटात बाळासाहेब यादव यांनी भीमाची तर कीचकाची भूमिका झुंजारराव पवार यांनी साकारली होती। पण मुकपटातील पेंटरांनी दिग्दर्शन केलेले कीचकवधाचे दृश्य इतके परिणामकारक झाले की ते पाहून सिनेमागृहातील महिला बेशुद्ध पडल्याच्या घटना घडल्या। त्यामुळे या प्रसंगावर इंग्रज अधिकाऱ्यांनी मनुष्यवधाचा आक्षेप घेतला आणि म्हणूनच सेन्सॉरशिप मिळालेला तो पहिला भारतीय मुकपट ठरला। अखेर बाबूराव पेंटर यांनी चित्रपटातील व्यक्तिरेखाच त्यांच्या समोर आणल्या। मात्र तरीही या निमित्ताने इंग्रजांनी सेन्सॉर बोर्डाची स्थापना केली आणि ते आजही कार्यरत आहे।